पिंपरी चिंचवड महापालिका सभेत कृत्रिम पाणी टंचाईवरनं तब्बल 6 तास निफळ चर्चा झाली आहे. सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनावर हल्लाबोल चढवलाय, परंतु नेमकं पाणी मुरतंय कुठं याचा उलगडा यावेळी आयुक्तांकडनं झाला नव्हता. अखेर आयुक्तांनी या अपुऱ्या पाणी पुरवठ्याचं खापर अनधिकृत नळजोड धारकांवर फोडलं असून अशांवर फौजदारी गुन्हे दाखल करू अशी माहिती दिली आहे. शहरात दररोज होत असलेल्या पाणीपुरवठ्यापैकी तब्बल 38% पाण्याची गळती आणि चोरी होत असल्याचा धक्कादायक खुलासा आयुक्तांनी केला आहे. 31 ऑक्टोबरपासून अनधिकृत नळ कनेक्शन धारकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असून या विभागाच्या सर्वच अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या देखील रद्द करण्यात आल्याचे सांगत आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी एक प्रकारे अघोषित पाणीबाणीच जाहीर केली आहे. पिंपरी चिंचवड शहरात होत असलेल्या विस्कळीत पाणीपुरवठ्यावरून महासभेत नगरसेवकांनी अनेक तक्रारी केल्या. यंदाच्या वर्षी समाधानकारक पाऊस झाला असला तरी परतीचा पाऊस झालेला नाही, त्यामुळे एक प्रकारे पाणीबाणी समस्या उद्भवू शकणार असल्याने ही कारवाई केली जात असल्याचं हर्डीकर यांनी स्पष्ट केले. जे चुकीच्या पद्धतीनं टॅपिंग घेतलं जातं त्याच्यातनं होणार असलेली मोठी गळती आणि त्यासोबत होत असलेला इतर अशुद्ध पाण्याचा प्रादुर्भाव ही दोन महत्त्वाची नुकसान हे अनधिकृत कनेक्शनच्या मागचा कारण आहे. अनधिकृत कनेक्शनच्या बाबतीमध्ये आपण सर्वे करत आहोत, अनेक भागाचा सर्वे आपण पूर्ण केलेला आहे. आपल्याला जनरल बॉडीनं अनधिकृत कनेक्शन रेग्युलराइज करण्याच्या संदर्भातलं धोरण देखील मंजूर केलेलं आहे. त्या अनुषंगाने सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येतं आहे की जनरल बॉडीनं घेतलेल्या ठरावानुसार अनधिकृत कनेक्शन्स ज्यांच्याकडे आहेत त्यांना नियमितीकरण करण्यासाठी 31 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत देण्यात येत आहे. ज्या ज्या नागरिकांनी अनधिकृत कनेक्शन घेतलेलं असेल त्या त्या नागरिकांना 31 ऑक्टोबरपर्यंत आपल्याकडे अनधिकृत कनेक्शन असल्याचं स्वयंघोषित करायचं आहे आणि ते नियमितीकरणासाठी अर्ज करायचा आहे. नियमितीकरणाची प्रक्रिया ही CFC माध्यमातूनच होईल, त्यामुळे ज्या पद्धतीनं नवीन कनेक्शनचा अर्ज केला जातो त्याच पद्धतीनं CFC माध्यमातून हे फॉर्म उपलब्ध राहतील आणि त्यांच्या माध्यमातून हे कनेक्शनसाठी अर्ज करायचे आहेत.